विद्यार्थी मित्रांनो, मानवी जीवनात खेळाला खूप महत्व आहे. माणसाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात खेळ हा अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो आणि म्हणूनच हजारो वर्षापासून मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत आलेला आहे. आज जगभरात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, तसेच अनेक प्रकारच्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धाही भरवल्या जातात. उदाहरणार्थ क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यासारख्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात. आज आपण अशाच एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध स्पर्धेविषयी माहिती घेणार आहोत. त्या स्पर्धेचं नाव आहे ऑलिम्पिक स्पर्धा. ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली, ती भरवण्यामागील उद्दिष्ट कोणती, ऑलिम्पिक वर्तुळाचा नेमका अर्थ काय, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या पाठातून घेणार आहोत. आपल्या आजच्या या पाठाचं नाव आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गो. या पाठाचे लेखक बाळ जगन्नाथ पंडित यांचा जन्म 1929 मध्ये तर मृत्यू अलीकडे 2015 मध्ये झालेला आहे. बाळ जगन्नाथ पंडित हे प्रसिद्ध लेखकच नाही तर एक मराठी समालोचकही होते. त्यांनी क्रिकेट सामन्यांचं समालोचन केलेलं होतं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा, सचिन, अटीतटीचे सामने यांसारखी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती मराठी समालोचकामुळेच.